सेगमेंटमध्ये मी तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते. सध्या आपण एका स्टार्ट बनणार या ठिकाणी आहोत आणि त्यांच्याकडून आपण त्यांची जी स्पेशल भेळ आहे ती कशी ते करतात त्यासोबतच ती कशी लागते हे देखील आपण बघणार आहात. तुम्ही तुमच्या घरी हे पाहून करू शकता. तुमची जी भेळ आहे ती आमच्या सर्व प्रेक्षकांना एकदा बनवून दाखवा जेणेकरून तेही त्यांच्या घरी बनवतील. तुम्हाला कोणती वेळ खाते? स्पेशल वेळ खाणार आपली स्पेशल म्हणजे कचोरी वेळ असते. त्याच्यामध्ये चाट मसाला असतो, गरम मसाला असतो, पुदिना चटणी असते, टमॅटो असतो, कांदा असतो. याचं जे प्रमाण असतं ना ते प्रमाणामध्ये टाकावं लागतं आपल्याला. मग ते तुम्हाला तिखट लागतं, तुम्हाला सुकी लागतं, तुम्हाला गोड लागते. मग तुम्हाला कोणत्या प्रमाणात खायची? तुम्हाला आता तुम्हाला तिखट वेळ स्पेशलमध्ये बनवून देतो. त्याचं प्रमाण असं थोडं एवढं कमी घ्यायचं प्रमाण. त्याच्यामध्ये एक कचोरी बारीक करून टाकायची. अशी बारीक करून कचोरी टाकली आपण. कचोरी टाकली. आता कॉर्न फ्लॉवर म्हणजे मका पोहे म्हणते आहे. मका पोहे, हा मका पोहेच एवढे टाकायचे. हे आहे शेव. शेव जे असते ना हे हिरा बेसनची बनवलेली असते. हे आपण जे म्हटलेलं जे आहे ना सगळं आपण घरी बनवतो सगळे. म्हणजे आता हे आहे चाट मसाला. बरोबर चाट मसाला हा असं टाकायचा थोडा टाकला. परत हे आहे पुदिना चटणी. आपण हे पुदिना चटणी टाकली. हो आहे हे ह्याला पण चाट मसाला म्हणते. त्यात काय बदल आहे? टेस्ट मध्ये बदल असतो. हे आहे कांदा. कांदा टाकलं. हे टाकायचं टमॅटो. टमॅटो टाकलं. थोडं मीठ टाकायचं चवीनुसार. चवीनुसार मीठ झालं. आता ह्याच्यामध्ये थोडं हे चटणी असते गोड. चिंच चटणी असते. हे तुम्हाला कशी बनवायची? गोड बनवायची, सुकी बनवायची, ओली बनवायची? सुकी जी वेळ बनवतो आपण त्याच्यामध्ये हे प्रमाण नसतं, चिंचेचं प्रमाण नसतं. फक्त ओली थोडं नॉर्मल टाकायचं. आता हे आपण हे बनवायची वेळ. हे बनवायची का अशी वेळ तयार होते. या पुढे आपल्या प्रमाणानुसार चोरी चटणी टाकायची. ज्याला आवडते त्याला कशी पाहिजे तशी चटणी बनवायची. हे दुकान म्हणजे किती वर्ष झाले? 15 वर्ष झाले. 15 वर्ष दुकान चालू आहे. वेळ झाली का? आता यात थोडं प्रमाण कांदा टाकायचा. कांदा टाकला. प्रमाण झाली तयार. आता तुम्ही दोघे जण भेट करून बघा कशी झाली तेही आपल्या प्रेक्षकांना कळेल. ही आहे स्पेशल भेळ. त्याच्यामध्ये जर तुम्हाला जर पाहिजे असेल तर आपण हा गरम रगा टाकू शकतो. तुम्हाला आवडतं कोणाला नाही आवडत ज्यांना आवडतो त्यांच्यासाठी रगडं टाकून देतो आपण. ज्याला नाही पाहिजे असं तर देत नाही. मग तुम्हाला रगडा टाकून देऊ. छान रगडा टाकून देऊ. रगडा टाकू. हा गरम असतो. पुन्हा थंड लागतो. पुन्हा गरम लागतो. स्पेशल खूप छान दिसते. त्यासोबतच आता आपण टेस्ट करून देखील बघूया कशी झाली. कशी झाली खाऊन सांगा. एक परत चाट मसाला तुम्हाला पाहिजे टाकू शकतो आपण. एक परत थोडं टमाटे टाकू शकतो पाहिजे त्या प्रमाणात. घरी बनवू शकता. त्यासोबतच आम्हाला रिप्लाय सुद्धा करा कमेंट मध्ये की ही भेळ तुम्हाला कशी वाटली. आणि आमच्या मराठी